गेल्या 70 वर्षांपासून आमचा हवा तेवढा विकास झालेला नाही, यापुढेही आमचा विकास होणार नाही। जोपर्यंत शेजारच्या तेलंगणा राज्यात जात नाही तोपर्यंत सर्वांगीण विकास होत नाही। आमच्या विकासासाठी आम्ही तेलंगणात जाणारच असा हट्ट महाराष्ट्रातील 24 गावांनी धरला आहे। हे गाव नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील आहेत। तेलंगणात जाण्याच्या निर्णयाचं नेतृत्व धर्माबाद सरपंच संघटना करत आहेत। धर्माबाद तालुक्याअंतर्गत रस्ते गाव आणि तालुक्यांना जोडणारे रस्ते हवेत, रेल्वेच्या थांबा, त्यांचे प्रमुख मागण्या, तालुक्यात 39 निजामकालीन तलावांचे गाळ काढणे, तालुक्यातील बाभळी बंधारासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करा, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या सर्वसामान्य नागरिकांसह धर्माबाद सरपंच संघटनेने केले आहेत। 40 वर्षापासून आमचा तालुका 48 ग्रामपंचायती आहेत, ही विकासापासून वंचित आहे आणि शेजारीच असलेला जे तेलंगणा राज्य आहे तिकडला विकास बघता इकडला अविकास बघता, आणि तिकडल्या ज्या शासनाच्या अनेक योजना आहेत जे शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी लाभदायक आहेत, म्हणजे मी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर तिथल्या राज्यातली मुलगी जर डिलिव्हरी झाली तर तिला 11,000 तिथलं गव्हर्मेंट देते आणि आमचं गव्हर्मेंट 700 रुपये देते। तिकडी आजची जी 21 रुपये घेतली आहे तर ग्रामपंचायती पाडून हरेक ग्रामपंचायतला जितली ग्रामपंचायत 800 ते 900 मतदाराची ग्रामपंचायत आहे ते जुनी इमारत पाडून आता तिथे केशे 12 लाख रुपये का ग्रामपंचायतीच्या इमारतीला द्यायला येते। मग तिकडला विकास आणि इकडला विकास याचा दुरावा बघून आम्ही सरपंच संघटनेने 40 सरपंचांनी असं एक लेखीपत्र तिकडल्या मुख्यमंत्र्याला दिलो की आम्हाला तेलंगणामध्ये समाविष्ट करून घ्या। आमच्या गावामध्ये काहीच सुविधा नाही, आम्ही झोपडीत राहते आणि आमचं घर नाही, घरकुले नाही, तिकडे शाळा नाही, रस्ते बरोबर नाहीत, बस आहे ना गावामध्ये काही दिवस आणि असंच जावं लागते कधी कधी 4 किलोमीटर ते गावाच्या बाहेर, आणि काय की इकडे काम लागणं काही लागणं, आणि आंध्रामध्ये एकदम सुविधा चांगली आहे असं शिकायची। आता जाते तर आमच्या इकडले तिकडे पुण्याला तेलंगणा तिकडे कामासाठी। तालुक्यातील 48 गावांपैकी 10 गावात बस पोहोचलेल्या नाहीत। सर्वच गावांना कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलं आहे। पिण्याच्या पाण्याची अवस्था वाईट आहे। पुणे मेट्रोची टीम चोळाखा या ग्रामपंचायतीमध्ये गावांची अवस्था पाहण्यासाठी गेली तेव्हा भरत दुपारी या गावातील महिला पाणी भरत होत्या। सुगीचे दिवस असल्यामुळे शेतात पेरणी करायची का, पाणी भरण्यासाठी घरी थांबायचं असा प्रश्न गावातील महिला विचारतात। तेलंगणा राज्यात जाण्याचे अनेक कारणं आहेत। महाराष्ट्राच्या तुलनेने तेलंगणात मूलभूत सोयीसुविधा आहेत। तालुका आणि गावांना जोडणारे सुंदर रस्ते आहेत, यामुळे गाव आणि शहरी लोकांना ये जा करण्यासाठी सोयीस्कर आहे। कोणत्याही अडचणींच्या वेळेत लवकर जाता येते। गावातील मुलांना शाळेची सुविधा मिळतात, 12 महिने पाण्याची व्यवस्था आहे। एवढंच नाही तर आरोग्याची सर्वच सुविधा देतात। बाळंतपणी पूर्वी आणि नंतर किमान 3 महिने पौष्टिक अन्न आणि 12,000 प्रति महिने भत्ता दिला जातो। शेतकऱ्यांसाठी 24 तास मोफत वीज, पाणी, पीक कर्ज, शेती, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज, मोफत घरं, रोजगार यांसारख्या अनेक पायाभूत सुविधा तेलंगणा राज्यात मिळतात। यासाठी अविकसित तालुके अशा राज्यात जाण्यात रस दाखवतात। तालुक्याचा विकास झाला नाही पण विकासाच्या नावाने आपली राजकीय पोळी भाजून घेऊ नये असंही काही तरुण सांगतात। तालुका जरी तेलंगणामध्ये गेला असला तरी प्रतिनिधी तेच असणार असाही सवाल काही नागरिक उपस्थित करतात। सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील वादावर तेलंगणामध्ये जाण्याचा जो उठाव होत आहे, समितीची मागणी जरी रास्त असली तरी महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राच्या मोठ्या चळवळीतून हे जे महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे, 105 हुतात्म्याचं जे बलिदान आहे तेही विसरता येणार नाही। पण स्थानिक जे काही प्रश्न आहेत मला असं वाटतं की निश्चितपणाने त्यांची मागणी रास्त आहे, त्यांनी मागण्याचा प्रत्येकाला संवैधानिक हक्क आहे, प्रत्येकाला मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत, पण राज्य बदलणे हा विकासाचा पर्याय नाही। सर्व बांधवाच्या वतीनं सीमावर्ती भागातल्या आज बहुतांश लोकांचं जे नातेवाईकांचं आहे जे ते सगळं आंध्रामधूनच किंवा तेलंगणामधून आहे, ह्या जरी सगळ्या ऋणानुबंधाच्या गोष्टी असल्या तरी मूलभूत विकासासाठी जे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटते यातून निश्चितपणानं काहीतरी चांगलं फलित होईल असं मला वाटतं। चांगली भूमी सोडणं आम्हाला तेलंगणात जावं वाटायलं आहे, याचं कारण काय तर आमच्या इथे विकास झालेला नाही अजिबात, आणि समोरचं तिथं बाउंड्री बघितली तर आमच्यापासून 4 किलोमीटर अंतरावर बाउंड्री आहे आणि तिथला विकास आणि आमचा विकासामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, आणि ते विकास न होण्याचं कारण म्हणजे आता काय आहे। बरं, आम्ही जरी आंध्रात जर गेलो, आंध्रात जरी आम्ही गेल्या तरी हे लोकप्रतिनिधी काय बदलणार आहेत काय, म्हणजे नेमकं
चंद्रबाबू नायडू किंवा चंद्रशेखर राव येऊन तर आमचा कारभार करू शकणार नाही. हेच लोकप्रतिनिधी तिथंच निवडून येतात. म्हणजे असं तरी करा पाहिजे आम्ही आंध्रात जाऊ. आंध्रात गेल्यानंतर म्हणजे लोकप्रतिनिधी इथं जे आहेत त्यांना तरी तिथं संधी मिळू नये. या मागण्यांना सर्वच पक्षाचे लोक प्रतिनिधी आणि तालुक्यातील बहुतांश नागरिक पाठिंबा देतात. पण या पाठिंब्याला शासन आणि प्रशासन किती प्रमाणात सहकार्य करेल, राजकीय इच्छाशक्ती विकासासाठी काय करेल, गेल्या 70 वर्षात धर्माबाद तालुक्याच्या विकासासाठी कोण पुढाकार घेईल आणि कोण पाठीमागे येईल हे येणारा काळच ठरवेल. हो, तेलंगणात गेलेच बरं साहेब. इकडे काय, इकडे कोणती सुविधा नाही, पीक विमा नाही, या गावामध्ये कोणते घरकुलं नाहीत, पाण्याची नळाची योजना बरोबर नाही, एकतर रस्ते बरोबर नाहीत, ऑक्सिजन होऊ लागली, नंतर कोणतं पीक विमाचे बी काही आधी आलेले नाही आमच्या गावामध्ये. अशी तरुण अडचणी खूप अडचणी आहेत. आणि रात्रंदिवस पीक विम्यासाठी उभा टाकून आम्ही रांगा लावून भरलो तर धर्मबाद तालुका उघडून टाकून दिलं आहे. हे खासदार आमदार हे काय करत आहेत, कोणाकडे बघावं आम्ही? हां, सर्व कार्यकर्ते झटून मरालेत. आमदार फक्त 5 वर्षातून एकदा निवडून यायलेत. निवडून येऊन फक्त त्यांचं राजकारण करालेत. कोणीच कोणाला बघा, धर्मबादला वालीच नाही. लोकशाही आणि लोकांपुढे कोणाचं चालत नाही हे गेल्या 70 वर्षापासून सर्वच राजकारणी विसरले आहेत. याची आठवण या 40 गावांनी करून दिली आहे. याचा विचार सर्व स्तरातून होणं गरजेचं आहे. आताच संधी आहे. यांच्या मागण्यांना फक्त आश्वासन देऊन चालणार नाही तर कामाला सुरुवात होणं गरजेचं आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना आपण काय उत्तर देणार? आज धर्माबाद जाणार, उद्या देगलूर जाणार, परवा बेळगाव जाईल, तेरवा किनवट राहणार नाही. या सर्व प्रकाराला कोण थांबवणार हा प्रश्न आता पडतो आहे. प्रतिनिधी गणेश चप्पलवार, ब्युरो रिपोर्ट, पुणे.